नागपुरातील दोन बड्या नेत्यांनी विधान भवनामध्ये चर्चा केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा मंत्री नितीन राऊतांमध्ये विधान भवनामध्ये चर्चा झालेली आहे. दरम्यान काल वीज बिल कनेक्शनवरून सभागृहामध्ये फडणवीस आणि राऊतांमध्ये मोठी खडाजंगी रंगली होती आणि आज मात्र दोन्ही नेते विधान भवनामध्ये एकमेकांशी चर्चा करत होते. आपण पाहिलं काल दोघांमध्ये खडाजंगी सभागृहामध्ये झाली, मात्र आज विधान भवनामध्येच दोघांमध्ये गुफ्तगू झाल्याचं पाहायला मिळालं. आणि एक मोठी बातमी आहे पंजाबमधून. लुधियाना कोर्ट परिसर हा स्फोटानं हादरलेला आहे. जिल्हा कोर्ट संकुलामध्ये एक मोठा स्फोट झालेला आहे. लुधियाना कोर्ट परिसरामध्ये बॉम्बस्फोट झालेला आहे आणि या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. आपण पाहतोय त्याची महत्त्वाची बातमी पंजाबमधून आहे. लुधियाना कोर्ट परिसरामध्ये मोठा बॉम्बस्फोट झालेला आहे आणि यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची माहिती समोर येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गेले 50 दिवसांपासून उपचार सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार हा न थकता सांभाळलेला आहे. गेल्या 50 दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकूण 291 फाईल्स या तपासून सही करून पाठवल्या आहेत. सध्या मुख्यमंत्री कार्यालयामध्ये एकही फाईल प्रलंबित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांची मध्यंतरी तब्येत बरोबर नव्हती, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते रुग्णालयामध्ये दाखल होते, मात्र गेल्या 50 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री कार्यालयाचा कारभार हा न थकता ते सांभाळत आहेत. गेल्या 50 दिवसांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 291 फाईल्स तपासून त्यावर सही करून पाठवलेल्या आहेत. एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं या मागणीसाठी महिनाभरापेक्षा अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी आज अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. आज रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर उद्यापासून पुन्हा कारवाईला सुरुवात होणार आहे. कामावर रुजू न झाल्यास त्यांच्यावर नियमानुसार निलंबन आणि बडतर्फीची कारवाई होऊ शकते अशी माहिती राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे. आज अंतिम मुदत संपन्न असून जर कर्मचारी कामावर गैरहजर राहिले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, मात्र अद्यापही कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीच आहे.